राम कृष्ण हरी। लाभ भले अमास भाग्य बोल तो मराठी, जा हलो खरेच धन्य ऐक तो मराठी। दर्शक हो, या पुण्य पावन भूमीमध्ये आपल्या सगळ्यांचा जन्म झाला हे आपल्या साऱ्यांचंच महद्भाग्य। ज्ञानोबा तुकोबांनी आपल्याला भक्तीचं वरदान दिलं, त्यामुळेच भक्ती आणि शक्ती याचा संगम जिथे झाला तोच हा उभा आपला लाडका महाराष्ट्र। भक्तीची, भागवत धर्माची ही पताका, ही ध्वजा आपल्या पुढील पिढीपर्यंत पोचावी, त्यांना याचं महत्त्व कळावं, याचकरता अखंडपणे कार्यरत असणारे विश्वधर्मी शिक्षण महर्षी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर। दर्शक हो, आपण पाहताय त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेलं हे विश्वशांती दर्शन हे चॅनल, सरांच्याच संकल्पनेतून पार पडलेली दुसरी भारतीय संत साहित्य उच्च शिक्षण परिषद पुण्याच्या MIT विश्वविद्यालयात नुकतीच पार पडली। या संत संमेलनास अनेक संत मंडळी, वक्ते, साहित्यिक उपस्थित होते। यात संत साहित्य उच्च शिक्षण परिषदेतील मान्यवरांचे विचार या विशेष मालिकेतून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत। धर्मग्रंथाशिवाय जीवन हे यशस्वी होऊ शकत नाही। सर्व धर्मग्रंथांचं सार हे एकच आहे, मात्र त्याची भाषा आणि नावं ही वेगवेगळी दिसतात। म्हणूनच धर्मग्रंथ हेच जीवनग्रंथ आहेत। कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, आपलं आचरण कसं असावं, आपलं कर्म कसं असावं हेच हे धर्मग्रंथ आपल्याला शिकवतात। पाहूयात हेच विचार डॉक्टर SN पठाण यांनी या संत संमेलनात मांडलेले। आपल्याला ती माहिती गोष्ट की ते पालकाला विचारतात की तुमची मुलं काय करतात, म्हणे हा अमुक अमुक शिकलाय, हा फार छान, तो परदेशात आहे, फार छान, हा हा काय म्हणजे रिक्षा चालवतो। अरे रे, रिक्षा कसं काय चालवतो? नाही म्हणले तोच खरा आहे, तो आम्हाला सांभाळतोय वृद्धावस्थेमध्ये, हाच माझा मुलगा एक नंबर आहे। मित्र, सर्वांगीण विकास हा माणसाचा धर्मग्रंथाशिवाय होणारच नाही, आणि धर्मग्रंथाशिवाय त्याचं जीवन यशस्वी होऊ शकणार नाही असा मी दावा करतोय। आता हे धर्मग्रंथातले प्रिन्सिपल्स, मित्र, सगळ्या धर्मग्रंथामध्ये एकच तत्व आहेत। म्हणजे तुम्हाला माहित आहे की आता कराड साहेबांनी बैजी फिल्म दाखवली डोमची, तिथे सुद्धा ईश्वर हा निर्गुण निराकार आहे, पण विशेषतः वारकरी संप्रदायामध्ये किंवा हिंदू संप्रदायामध्ये ईश्वराची वेगळी रूपं सांगितलेली आहेत। आणि अद्वैत तत्वज्ञान हे जरी सगळ्या धर्मामध्ये असलं, तरी हिंदू धर्मामध्ये तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तू कोण आहे? तू सगुण आहे का निर्गुण आहे? पण तुला केलेला नमस्कार शेवटी त्या निर्गुण आणि निराकार ईश्वरालाच पोचणार आहे याची आम्हाला खात्री आहे। परंतु रूपाच्या माध्यमातून मुलांच्यावर, लोकांच्यावर संस्कार करून त्यांना कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी हे केलेलं आहे। आणि म्हणून मी आणि कराड सर आम्ही श्री विठ्ठलांच्या पुढे संध्याकाळी की रात्री 12-1 जेव्हा ते क्लिनिंग असतं मंदिराचं, तेव्हा मी अर्धा तास बसतो आणि माझ्यापुढे तेच स्वरूप असतं निर्गुण निराकार, फक्त ईश्वर इथं विठ्ठल, श्री विठ्ठल हे सगुण रूपाने आहे आणि परमेश्वराचं पांडुरंगाचं नावं वेगळी आहे। कुणी अल्ला म्हणताय, कुणी काय म्हणतंय, गॉड म्हणतंय, कुणी आणखीन काय म्हणतंय, पांडुरंग म्हणतोय, ईश्वर म्हणतंय, नावं वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, त्यामुळे काय त्याची ताकद ही बदललेली नाही आहे, एकच आहे ईश्वर। ह्या सगळ्या ब्रह्मांडाचा तोच नायक आहे, हे ब्रह्मांडाची निर्मितीच त्यांनी केलेली आहे, मनुष्याची निर्मितीच ईश्वरीय निर्मिती आहे। आणि म्हणून माझं रक्त हे कुणाही अगदी उच्चवर्णीय ब्राह्मण माणसाला सुद्धा येतं आयन वेळेला पाहिजे असेल तर, किंवा त्यांचं मला येऊ शकतं, त्याचा काही संबंध आहे जातीशी? मी सांगत होतो की धर्मग्रंथामध्ये सगळे धर्मग्रंथ एकच आहेत, फक्त आपण ते समजून नाही घेतले। मग या मोरे साहेबांनी प्रश्न उपस्थित केला, पण एक उत्तर मला अपेक्षित होतं त्यांच्याकडून, मी आता त्याचं एक उत्तर मांडतो किंवा आपल्यापुढे एक प्रश्न ठेवतो की धर्मग्रंथाची आम्हाला यासाठी आज आवश्यकता आहे की धर्मग्रंथ हे जीवनग्रंथ आहे। धर्मग्रंथाच्या वाचनाने किंवा आपण ते स्वीकारल्यामुळे आपलं जीवन हे सर्वांगीण, त्याचा मुलांचा विकास होईल, ते यशस्वी होतील। पण मित्र, आज वस्तुस्थिती काय आहे? सगळ्यात जास्त रक्तपात हा धर्माच्या नावावर आहे। ते मला फार खेद वाटतो
हे तत्वज्ञान असं असताना सुद्धा आज फार मोठी माणसं, शिकलेली माणसं धर्माधर्मामध्ये भेद करून, जाती जातीमध्ये भेद करून काय चाललंय काय, मला ते राज्यात बोलायचं नाहीये, पण कमीत कमी MIT वर्ल्ड पीस विद्यापीठातले विद्यार्थी या धर्मग्रंथामध्ये, धर्मग्रंथाचा जर त्यांनी, मग मिलिंदजी तुमच्या पी स्टडीच्या मार्फत असो किंवा आणखीन काय चालतं वेगळं नाव द्या याच्यावर होता विचार करा, सगळे धर्म जर ते समजू शकले थोड्याफार प्रमाणामध्ये तर ते एकमेकाच्या धर्माचा द्वेष करणार नाही आणि परिणामी आज जगाला सगळ्यात कसली जर गरज असेल तर ती सांप्रदायिक सद्भावाची गरज आहे. आज जगापुढे सगळ्यात आयरणीवरचा प्रश्न जर कुठला असेल तर माणूस माणसाला मारायला लागलेला आहे, माणूस माणसाचा शत्रू झालेला आहे. आणि म्हणून हा सांप्रदायिक सद्भाव कुणाकडून येतोय, संतांकडून येतोय आपल्याला. म्हणजे माननीय कराड साहेब सुद्धा हे जे एवढं मोठं, आम्ही कधी कधी म्हणतो संजयजी, आम्ही कसं तुम्ही एका जन्मात एवढं काम केलं हे पटत नाही आम्हाला. हे जे काम त्यांच्या हातून होऊ शकलं याचा कारण त्यांचा मूळ पिंड हा वारकऱ्याचा आहे. आणि जर त्यांच्या भगिनी प्रयागक्कांनी जर सरांना वारीला नेलं नसतं तर कदाचित सर आज कुठे असतं काय आपल्याला सांगता येत नाही. पण विष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे सरांनी आत्मसात केलेलं तत्वज्ञान आज इथं असल्यामुळे संजयजी म्हणाले त्याप्रमाणे, जसं त्यांनी रामेश्वरमीला हे श्रीरामाचं मंदिर बांधलं तसंच कराड सरांनी, मान्य कराड सरांनी हजरत जैनुद्दीन चिस्तीचा दर्गाही बांधून दिला. आणि जेव्हा एका, म्हणजे त्यांचा उद्देश नव्हता पण त्यांच्याकडे ते मार्बलचे बॅलिस्टर काय म्हणतात ते बॅलिस्टर संपले होते म्हणून त्यांनी सिमेंटचे बसवले, कराड सरांनी आम्ही होतो आणि सरांनी पाहिलं का अरे तू राम मंदिराला मार्बलचे बॅलिस्टर घातलेत आणि इथं सिमेंटचे का, ते म्हणे सर संपलेले आहेत ना त्यामुळे मी 5-6 सिमेंटचे बसवले. सर म्हणले असं का मिळत नाही का आपल्याकडे, लंडनला मिळतात का, मग असं कर तू, तू आता घरी जा, तुझं तिकीट काढून देतो लंडनला आणि तिथून घेऊन ये आणि परत बसव, मला हे असले चालणार नाही. आणि मित्रो नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी जयपूरहून तो ट्रक मागवलेला आहे आणि ते काढून सिमेंटचे तिथं मार्बल बसवलेलं आहे. ही जी पीडा आहे त्यांच्या मनामध्ये, जसं त्यांनी 700 उर्स संजीवन समाधीचा जो 700 ज्ञानेश्वर माऊलींचा कार्यक्रम केला तसा ते म्हणाले अरे ख्वाजा गरीब, ख्वाजा अजमेरचे ख्वाजा गरीब नवाज याच्यामध्ये तर मुसलमानापेक्षा जास्त हिंदू भक्त मला दिसतात, मग त्यांचा 800 उर्स MIT मध्ये साजरा झाला पाहिजे. मग त्याला आम्ही वारकरी आणि सुफी परिषद असं नाव दिलं आणि तिथे त्यांनी ख्वाजा गरीब नवाज मानवता पुरस्कार देऊन अनेक वारकरी आणि सुफी संतांचा सत्कार केला आहे. मित्र हे सर्वांगी, हा सर्वांगीण विकास. तुमचा जर विद्यार्थी, जे स्वामी विवेकानंद म्हणाले होते की मला काही तरुण द्या, काही युवक द्या आणि मी भारत मातेचा चेहरा बदलून टाकेल. आता स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातलं विद्यापीठ आहे विश्वशांती विद्यापीठ, याच्यामध्ये किती काही नाही, आता 10,000 तरुण कदाचित वर्षा बाहेर पडतील. आता मात्र या तरुणांनी भारत मातेचा चेहरा हा बदलून टाकला पाहिजे. मी 1-2-3 उदाहरणं देतो की एक धर्माचं तत्व त्यांनी एकच आहे. उदाहरणार्थ पहा की गीतेमध्ये, श्रीमद भगवत गीतेमध्ये कर्मण्येवाधिकार असते, तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. आणि कर्म म्हणजे आम्ही कॉन्व्होकेशनमध्ये आम्ही सरकारी विद्यापीठामध्ये शपथ देतो मुलांना की धर्माचं पालन कर. धर्माचं म्हणजे काय हो, तुझ्या धर्माचं असेल त्याचं नाही, धर्माचं पालन कर म्हणजे तू तुझी ड्युटी कर. ड्युटी टुवर्ड्स मदर, ड्युटी टुवर्ड्स फादर, ड्युटी टुवर्ड्स नेशन, ड्युटी टुवर्ड्स सोसायटी. आणि म्हणून ही ड्युटी पवित्र कुराणमध्ये असं सांगितलंय, झालं एक आता शेवट करतो, की माँ के पाव के नीचे जन्नत है आणि बाप जन्नत का दरवाजा आहे. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. एक माणूस आला आणि त्याने सांगितलं की माझ्याकडे पैसे आहे काय करू. पैगंबर म्हणाले असं कर, तुला आई वडील आहेत ना, तो म्हणे आहे, म्हणजे जा आई वडील सेवा कर, याच्यापेक्षा दुसरं वेगळं काही करायचं काय कारण नाही. म्हटले आमचा हिंदू धर्म तेच सांगतो ना, मातृ देव भव, पितृ देव भव, अतिथी देव भव,
आलेला पाहुणा सुद्धा आपल्या घरचा अतिथी आहे. इस्लाममध्ये असं म्हटलेलं आहे की इबादतसे जन्नत, म्हणजे प्रार्थना केली तर स्वर्ग मिळेल, पण अतिथीची खिदमत केली तो खिदमत से खुदा, डायरेक्ट ईश्वराची भेट. त्यामुळे सगळ्या धर्माची तत्व एकच आहेत. आणि आपण धर्म आणि स्पिरिच्युअलिटी हे समजून घेतलं पाहिजे. आणि मला ह्या बाबतीने अभ्यास करू शकलो मान्य करारसांच्यामुळे की एक माणूस मुस्लिम तो म्हणतोय की बा काय पडणार सर, तुमची काही दाढी नाही, तुमच्या डोक्यावर टोपी नाही आहे आणि तुमचे कपडे हे असे काहीतरी तुम्ही घालताय, फुल सूट वगैरे ब्रिटिशांचे सारखे कपडे, तर आम्हाला शंका येते तुम्ही मुसलमान आहात का? मित्र, आपला धर्म दाढी टोपी ह्या कर्मकांडामध्ये बांधून ठेवू नका कृपा करून. आपला धर्म स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय धर्म समजून घ्या. हजरत पैगंबर असं म्हणाले की जर तुम्ही एक क्षण एक प्रहर रिसर्च केला, संशोधन केलं की जे अखिल मानवतेसाठी उपयुक्त आहे, तर तुमची लाखो नमाजापेक्षा नमाजपेक्षा ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून एका शुक्रवारी आम्ही बैठकीत होतो दिल्लीमध्ये, मी आयसीसीचा उपाध्यक्ष असताना शुक्रवारचा दिवस सगळे लोक, तो माझा जो हे होता लायझन ऑफिसर, सर आपल्या प्रार्थना जायचं, आपल्या प्रार्थना जायचं. मी म्हणलं ही ड्युटी महत्वाची आहे, नंतर करू प्रार्थना. मी प्रार्थना न करणे असं म्हणत नाही आहे, ज्याला शक्य त्याने अवश्य केली पाहिजे, पण ड्युटी महत्वाची आहे मला कळलेलं आहे. म्हणून मित्र, मी आपल्याला एवढंच म्हणेल की धर्मग्रंथाचं आज आचरण ह्या विद्यार्थ्यांना करायला लावणं, आपल्या अभ्यासक्रमामध्ये आणणं, ही जी लहान लहान मुलांना करणं ते शक्य आहे. पण मग मोरे साहेब असं म्हणाले की लहान मुलगा म्हणतो पाठ करून गीता, त्याचा फायदा काय? की स्वामी विवेकानंद म्हणाले होते की आपल्याला तिथं जायचं आहे, कुठं? जिथे बायबल बी नाही, जिथे कुराण बी नाही आहे आणि जिथे वेद बी नाही आहे. आणि आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. तुमच्या हातामध्ये जी पताका असेल, मग भगवी असो किंवा गिरवी असो किंवा निळे असो, ती पताका घेऊन एकत्र या आणि आपण एक मानवता सेतू उभारू. आणि या सगळ्या पताकाचा रंग, हा वेगवेगळ्या पताकांचा रंग, ह्या विविध धर्मांचा रंग आपण पांढऱ्या शुभ्र प्रेमामध्ये परिवर्तन करूया आणि भारत मातेचं चेहरा बदलूया, स्वरूप बदलूया. मित्र, आपण अशी अपेक्षा करूया. या संत साहित्यातून प्राध्यापकांनी प्रेरणा घ्यावी. का मी याचं मानधन घेणार नाही शिकवण्याचं, मला हे माझ्या जीवनासाठी उपयुक्त आहे आणि मी हे शिकवेल. आणि अशी जर मुलं आपण तयार करू शकलो तर भारत देश हा विश्वगुरू होईल 21व्या शतकात. म्हणजे यासाठी कुठल्याही भविष्यकाराची गरज नाहीये, हे आपण नक्की आहे, भारत हा विश्वगुरू होईल. थँक्यू व्हेरी मच.